तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी एक गोष्ट लक्षात घ्या जर तुमची गाडी नवीन असेल किंवा एखादी जुनी गाडी असेल म्हणजे भरपूर जुनी विंटेज कार जी आता अवेलेबल नाही जी रेअर आहे आता किंवा चांगली मॉडिफिकेशन किंवा काहीतरी वेगळंच आपल्या गाडीमध्ये जर केलं असेल आणि ते जर तुम्हाला दाखवायचं असेल तुम्हाला त्या गाडीचा रिव्ह्यू व्हिडिओ जर बनवायचा असेल तर खाली मी इंस्टाग्रामची लिंक दिलेली आहे त्याच्यावर मला मेसेज करा मी तुमच्या गाडीचा रिव्ह्यू व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न हा नक्की करीन जर तुमची गाडी नवीन म्हणजे जी आपल्या चॅनलला कधीही त्या गाडीचा व्हिडिओ नसेल अशी गाडी किंवा मग एकदम पुराणी गाडी किंवा जुनी कुन, कोणची तुमची अशी ठेवलेली जी गाडी असेल तिचा जर रिव्ह्यू व्हिडिओ करायचा असेल तर मला इंस्टाग्रामला मेसेज करा मी नक्कीच ती गाडीचा व्हिडिओ लवकरच बनवून टाकेन आपल्या चॅनलला नमस्कार मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये दोन दिवसापासून काही व्हिडिओ आले नाही म्हणजे दोन दिवस आधी काही व्हिडिओ आली नाही बऱ्याच जणांना माहीत असेल जे मला इंस्टाग्रामला फॉलो असेल त्यांना नक्कीच माहित असेल की का नाही व्हिडिओ आली तर आज व्हिडिओ आलेली आहे तर आजची जी व्हिडिओ असणार आहे ती जरा एक वेगळी असणार आहे वेगळी म्हणजे कशी की आपल्या गाडीचा प्रत्येकाच्या गाडीचा जो ग्राउंड क्लिअरन्स असतो म्हणजे प्रत्येक गाडीचा जो ग्राउंड क्लिअरन्स वगैरे असतो त्याच्यावर आज आपण बोलणार आहोत तर चला व्हिडिओ सुरुवात करूया तर आता तुम्हाला माहित असेल जर स्कॉर्पिओ घेतली तर तिचा ग्राउंड क्लिअरन्स वेगळा आणि जर इर्टिका घेतली तिचा ग्राउंड क्लिअरन्स वेगळा जर होंडा सिटी किंवा सियाज अॅम एज यासारख्या गाड्या घेतल्या तर त्यांचासुद्धा ग्राउंड क्लिअरन्स जो आहे तो वेगळा असतो तर तसंच आज ग्राउंड क्लिअरन्समुळे एक थोडंसं प्रॉब्लेम झालेला आहे प्रॉब्लेम म्हणजे की काय झालेलं आहे की इर्टिका जी आहे ती खाली टच झालेली आहे स्पीड ब्रेकरच्या वेळी जी आहे ज स्पीड ब्रेकर असल्या कारणाने आणि स्पीड ब्रेकरच्या पुढे मागे खड्डा होता खाली मैं तर त्याच्यामुळे गाडी जी आहे ती खाली टच झाली आहे मी तुम्हाला ते सुद्धा दाखवणार तर काय आलं की आपली जी गाडी आहे ना ज्यावेळी स्पीड ब्रेकर जो आहे त्यावेळी खालनं टच झालेली आहे ती मी तुम्हाला दाखवतो आता तर काय होतं स्पीड ब्रेकर होता, होता मोठा आणि या गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स तुम्हाला माहीत असेल एकशे पंच्याऐंशी एम एम हा ग्राउंड क्लिअरन्स आहे एअिकाचा तर तरी खूप आहे होंडा अमेज किंवा सियाज यासारख्या गाड्यांपेक्षा या गाडीचा जो ग्राउंड क्लिअरन्स आहे किंवा स्विफ्ट स्विफ्टचा वगैरे जवळजवळ सेमच आहे वॅगनर आणि इर्टिकाचा जो ग्राउंड क्लिअरन्स आहे तो सेमच आहे पण आपल्या गाडीचं कसं आहे ह्या गाडीची जी लेंथ आहे ती जास्त होती त्याच्या कारणाने ही गाडी लवकर टच झाली कारण लेंथ समजा जर वॅगनर घेतली वॅगनर आणि हिचा जो ग्राउंड क्लिअरन्स आहे ना तो सेम आहे जर वॅगनर घेतली तर वॅगनर थोडी छोटी आहे ह्या या, या गाडीच्या लेंथपेक्षा तर ते काय होतं पुढचा टायर ज्यावेळी वॅगनरचा खाली स्पीड ब्रेकरून उतरतो त्यावेळी मागचा टायर चढतो पण या गाडीचं सेवन सीटर असल्या कारण ही गाडी मोठी आहे आणि या गाडीचा जो टायर आहे तो थोडा उशिरा स्पीड ब्रेकरवर पुन्हा चढतो तर असाच एक स्पीड ब्रेकर होता रस्त्याला आणि त्या स्पीड ब्रेकर सुद्धा मोठा होता पण त्या स्पीड ब्रेकरला टच नसती झाली गाडीच्या बरोबर होता म्हणजे कटोकट होता पण काय होतं की स्पीड ब्रेकरच्या पुढे एक खड्डा होता आणि स्पीड ब्रेकरच्या म्हणजे जिथून आपली गाडी वर चढणार आहे तिथे सुद्धा एक खड्डा होता तर त्या खड्ड्यात पहिले गाडी गेली त्यावेळी मला वाटलं की पुढचं जे बंपर आहे त्याला टच होईल गाडी पण तिथे नाही टच झाली गाडीमध्ये तीन लोक होते पण तिथे काही टच नाही झाली पण त्यानंतर पुढे ज्यावेळी गेली गाडी ज्यावेळी म्हणजे स्पीड करून पुढचं जाग पलीकडे गेलं त्यावेळी गाडी जी आहे ती आपली टच झाली म्हणजे काय की एवढंच ग्राउंड क्लिअरन्स जो आहे तो या गाड्यांचा खरंच खूप कमी आहे आणि सध्या आपल्याकडची जर रोड कंडिशन बघितली म्हणजे आपली ही जी गाडी खाली जरी टच झाली होती ती म्हणजे वडखळा झाली होती जर आपल्याकडची जर रोड कंडिशन बघितली तर सध्या पावसाळ्यामध्ये खूप म्हणजे खूप खड्डे वगैरे पडलेले आहेत स्पीड ब्रेकरजवळ सुद्धा खड्डे पडलेले आहेत त्याच्यामुळे गाडी टच होते आणि या अशा खड्ड्यांमध्ये ज्यावेळी होंडा होंडाची गाडी किंवा सिडान कार जी आहे ती जरी आपल्या मारुतीची सु मारुती सुजुकीची जरी सियाज जर बघितली ती सुद्धा खाली टच होऊ शकते म्हणजे काही खड्डे वगैरे असे पडलेले आहेत रस्त्याला की त्याच्यामुळे आपली जी गाडी आहे ती इझिली खाली लागून जाते तर त्याच्यामुळे डॅमेज हा कधी कधी जास्त होतो कधी कधी थोडा कमी होतो आता ज्या आपल्या गाडीला जो झाला आहे तो कमी आहे इतकं काही झालेलं नाही कारण या गाडीचं चेसी आणि साईड कट जी होती म्हणजे बॉडी लाईनची जी साईड कट होती साईड पॅनल आपण बोलू शकतो हो। त्याला डॅमेज झालेला आहे थोडासा थोडंसं बेंड झालेलं आहे दोन ठिकाणी बेंड झाले ते कारण गाडी आपटली गेली त्याच्यामध्ये जोरात कारण ज्यावेळी पाऊस होता त्यावेळी आणि समोरसुद्धा हे नव्हतं काय समोर पाणी होतं खड्ड्यामध्ये असं वाटत होतं की प्लेन रोड आहे पण तो खड्डा होता आणि त्याच्यात पाणी होतं पाऊस चालू असल्या कारणाने ते सुद्धा दिसत नाही आपल्या मी बरेचसे तुम्हाला पावसामध्ये म्हणजे गाडी वगैरे कशा चालवायच्या किंवा प्रकारे काय पावसाच्या काही ज्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला आधीच बरं व्हिडिओमध्ये सगळं सांगितलेलं आहे तर पाऊस होता काहीच समोर दिसत नव्हता आणि मग त्याच्यावरनं ज्यावेळी गाडी गेली त्यावेळी पूर्ण गाडी जी आहे ती खाली टच झाली पण लकीली जास्त डॅमेज वगैरे जा जो आहे तो आला नाही थोडाफार डॅमेज आला तो काही इतका नॉर्मल आहे पण जास्त काही झालेलं नाही तर मी आता तुम्हाला दाखवतो मी आजची जी व्हिडिओ हो आहे ती त्यासाठी बनवली होती की तुमच्यापर्यंत शेअर करावं की जो डॅमेज झालेला आहे थोडाफार आणि काही ज्या गोष्टी आहेत त्या शेअर करण्यासाठी आजची मी व्हिडिओ बनवली होती मित्रांनो आता आपण ते बघायला जातोय मी फ्लॅश ऑन करतो या साईटला लेफ्ट साइडला तुम्हाला खाली दिसत असेल जास्त काय नाही पण थोडंफार असा जो पेंट वगैरे आहे तो निघाला आहे त्यामध्ये आणि इकडे हे इकडे हे जो हे पूर्ण क्रॉस झाले म्हणजे थोडं आतमध्ये गेलं इकडे थोडं बाहेर आलं परत इकडे थोडं बाहेर आणि वाकडं तिकडं पूर्ण खराब झालंय म्हणजे पण लकीली ह्याला इथे कुठे म्हणजे डॅमेज वगैरे नाही आला हे एक चांगली गोष्ट आहे याला खाली झालंय ते काय दिसत नाही इतकं आणि चेसी इथे याची चेसी आहे या गाडीची ही ती आहे त्याच्यामुळे जरा जा जास्त सपोर्ट मिळतो त्या चेसीमुळे मग त्याच्यामुळे जे आहे ते आपल्याला बाहेर वगैरे टच नाही होत फक्त आतमध्येच आपल्याला टच होऊन जातं आता तुम्ही ह्या गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स बघा आता हा इतका ग्राउंड क्लिअरन्स ह्या गाडीचा आहे स्कॉर्पिओचा आणि ह्या गाडीचा बघा फक्त बघा एवढा एका ह्याच्यात एक जवळजवळ एका ह्याच्यात होऊन जात आहे पण त्या गाडीचा जर ग्राउंड क्लिअरन्स बघितला तर तो खूप जास्त आहे तर अशा प्रकारे तुम्ही पूर्णपणे बैठला असेल म्हणजे कुठे त्याला थोडंसं झालं पण जास्त नाही पण जास्त व्हायला पण नको ती चेसीस वगैरे होती आणि ते बरे चांगल्या प्रकारचं बर होतं त्याच्यामुळे काही जास्त डॅमेज झालेलं नाही तो काय इतका आणि दिसून सुद्धा येत नाही पण वरती बॉडील नाही झाला हे एक चांगली गोष्ट आहे तर तुम्ही सुद्धा ज्यावेळी म्हणजे खड्ड्यात वगैरे गाडी चालवा किंवा स्पीड ब्रेकरवरनं क्रॉस करताना शक्यतो गाडी क्रॉस करा अशी सरळच त्याच्यावरनं न्यायची नाही अशी जे आहे ना क्रॉस कर मी काय केलं होतं सरळच नेले होते त्याच्यामुळे सुद्धा ते टच झालं असेल पण ना झालं पुढच्या यायला झालं होतं ज्याला खड्डे पडले होते त्याला जरी तुमची गाडी असेल समजा लो ग्राउंड वाली तर तुम्ही नेताना गाडी जी आहे ती क्रॉस अशी चढवा एक चाक पहिले चढवा पुढचं मग दुसरे चढ अशी क्रॉस चढली ना की मग खाली टच होण्याचे जे चान्सेस वगैरे असतात ते खूप खूप म्हणजे खूप कमी होतात शक्यतो होत नाहीच आणि जर जर सीडान कार असेल तर नक्कीच तुम्ही अशा प्रकारे चढवून घ्या म्हणजे अशा प्रकारे जे स्पीड ब्रेकर आहे ते चढवा जेणेकरून तुमची जी गाडी आहे ती टच होणार नाही कुठे आणि डॅमेजसुद्धा होणार नाही तर हीच काही इन्फॉर्मेशन जी होती ती तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती तर व्हिडिओ जी आहे ती ते एंड करतो विस कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा एकदा भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय